महाबोधी वृक्षारोपण सोहळा बुद्ध स्मारक श्री रश्मी लेणी नाशिक येथे दिनांक 24 ऑक्टोबर सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत. चला साक्षीदार होऊया बोधी वृक्षारोपण सोहळ्याचे. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ड्रग्स माफिया ललित पाटीलमुळे नाशिक शहर गेल्या काही दिवसापासून राज्यभरात चर्चेचा विषय ठरलाय. रविवारी भल्या पहाटे अतिशय गुप्तता पाळत मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला घेऊन शिंदे पळसे गावातील ललित पाटीलच्या ड्रग्स कारखान्याची तपासणी केली. आता या प्रकरणात आणखीन एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. नाशिकच्या देवळा गावातील गिरणा नदीपात्रात कोट्यवधी रुपयाचा ड्रग्सचा साठा मिळून आलेला आहे. पोलिसांनी मध्यरात्री देवळातील गिरणा नदीपात्रातून नदीत फेकलेला कोट्यवधी रुपयाचा ड्रग्स साठा जप्त केलेला आहे. मध्यरात्री 12 वाजेच्या दरम्यान मुंबई पोलिसांनी ह्या ड्रग सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. तब्बल 5 तास सिने स्टाईल पद्धतीनं ही कारवाई पोलिसांकडून चालू होती. देवळा तालुक्यातील ठेंगोडे गावाजवळ असलेल्या गिरणा नदीत हे कोट्यवधी रुपयाचे ड्रग्स जप्त करण्यात आलेले आहेत. ललित पाटील याच्या मित्रानं हे ड्रग्स लपवून ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे आणि याचा शोध घेण्यासाठीच मुंबई पोलीस पुन्हा नाशिक जिल्ह्यात दाखल झालेले होते. मुंबई पोलिसांनी आणि देवळा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई करत ही शोध मोहीम आखलेली होती आणि या मोहिमेच्या बाबतीत देखील मोठी गोपनीयता पाळण्यात आलेली होती. पोलिसांनी स्कुबा ड्रायव्हिंग करणाऱ्या स्विमर्सचा वापर करून आणि विविध सर्च टीमच्या सहाय्याने नदीच्या पात्रात सोडलेले ड्रग्स बाहेर काढलेले आहेत. ललित पाटील याच्यावर कारवाई झाल्यानंतर त्याच्याच कारखान्यातील ड्रग्ज लपवून ठेवण्यासाठी त्याचा ड्रायव्हर तथा मित्र सचिन वाघनं हे ड्रग्ज नदीत फेकून दिलेले होते. मात्र त्याची ही शक्कल फार काळ टिकली नाही. मुंबई पोलिसांनी रात्रभर नदी पात्रात शोध घेत याचा पर्दाफाश केलेला आहे. सचिन वाघ ललित पाटीलचा मित्र असल्याचं पोलीस चौकशी समोर आलेलं आहे. तसेच रोज वेगवेगळ्या येणाऱ्या अपडेट्सवरून ललित पाटील प्रकरणात आणखीन काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.